आतापर्यंत जी प्रेझेंटेशन्स पाहिली त्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे इन्व्हेस्टमेंट अपॉर्च्युनिटीज काय आहेत. सगळ्यात पहिल्या सेशन मध्ये आपण बजेटचं इंटरप्रिटेशन बघितलं, त्यानंतर म्युच्युअल फंड, एलआयसी या पद्धतीने जे काही इन्व्हेस्टमेंट आहेत, एफडीज करता येतात का, रिअल इस्टेट मध्ये काय अपॉर्च्युनिटीज आहेत, तर याविषयी आपण आता थोडस पॅनल डिस्कशन करणार आहोत. त्यामध्ये आपण आतापर्यंत जे प्रामुख्याने फक्त ज्यांची तोंड ओळख करून घेतली त्याच्याविषयी आणखीन डिटेलिंग मध्ये आपण तुमच्या मनातले प्रश्न इकडे उलगडण्याचा प्रयत्न करेल. याच्या व्यतिरिक्त जर काही तुम्हाला प्रश्न असतील तर नक्कीच आपण ते अटेंड करू. आपण सगळ्या पॅनलिस्टचं मी इकडे स्वागत करतो. सगळ्यात पहिल्यांदा बजेट आपण इंटरप्रेट केल्यानंतर म्युच्युअल फंड किंवा ईएलएसएस याबद्दल थोडक्यात तुम्ही इन्व्हेस्टमेंट का कराव्यात हे सांगितलं. मी पहिला प्रश्न बाजेतकरांना विचारेन की आत्ताच्या घडीमध्ये कुठल्या प्रकारची इन्व्हेस्टमेंट ही जास्त ऍडवायझेबल ठरू शकते, जे असं तुम्हाला वाटतं, फॉर अ स्मॉल अँड मिडियम एंटरप्राइजेस एज वेल एज फॉर द दोज हॅव्हिंग द लोअर टॅक्स पॅकेज. सो बाजेतकर तुम्ही याच्यावर. थँक्यू सर. आत्ताच्या घडीला मला असं वाटतं कुठेतरी सर्वात महत्वाची गोष्ट आहे म्युच्युअल फंडमध्ये प्रोडक्ट भरपूर आहे पण सर्वात महत्वाची गोष्ट आहे तुम्ही कशा तऱ्हेने इन्व्हेस्ट करता. कारण बघा सिंपल गोष्ट आहे, आता एक जवळपास 3-1 महिन्यात 2 महिन्यात आपलं इलेक्शन आहे, तर या काळात तुम्ही लमसम इन्व्हेस्ट न करता तुम्ही एसआयपीने सुरुवात केली पाहिजे. त्याला म्हणतात सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन. किंवा जर तुम्हाला लमसम इन्व्हेस्टमेंट करायची असेल तर तुम्ही ती सिस्टमॅटिक ट्रान्सफर प्लॅन, म्हणजे एकत्र 100% इन्व्हेस्ट न करता 10-10% त्याचे पार्ट करून तुम्ही पुढच्या 1 वर्ष किंवा 2 वर्षासाठी इन्व्हेस्ट केलं पाहिजे, तर तुमची सेफ्टी राहील. कारण मार्केटमध्ये विदा म्हणून एक कॅल्क्युलेशन असतं, विदा इज कॉल्ड व्हॉलॅटिलिटी, म्हणजे तुम्ही जे अप अँड डाऊन बघता फ्लक्च्युएशन त्याला आम्ही विदा म्हणतो. सो जे विदा असेल ते खूप हाय असणार, म्हणजे मार्केट खूप जास्त फ्लक्च्युएट, तुम्ही आता बघितलं असेल की फ्लक्च्युएट खूप होते. तर पहिलं म्हणजे लमसम इन्व्हेस्टमेंट टाळा, आणि लमसम करायची असेल तर 10%, 20%, 15% असे भाग करून इन्व्हेस्ट करा किंवा एसआयपीचा अवलंब करा, तो खूप चांगला आहे. ईएलएसएस ह्यांनी सांगितल्याप्रमाणे टॅक्स सेव्हिंग इन्स्ट्रुमेंट आहे, ज्याच्यामध्ये तुम्ही एसआयपी थ्रू सुद्धा इन्व्हेस्ट करू शकता दर महिन्याला, आणि ह्याच्यामध्ये लॉक इन 3 वर्षाचं आहे, म्हणजे तुम्ही पीपीएफ मध्ये केल्यास 15 वर्षाचं लॉक इन येतं. एलआयसी मध्ये नॉर्मली ज्या स्कीम असतात ते 15-20 वर्षाचं असतात, वेअरएज ईएलएसएस ह्याचा रिटर्न तुम्हाला चांगला मिळेल आणि लॉक इन 3 वर्षाचा आहे. मात्र ही पूर्णपणे 100% इक्विटी इन्व्हेस्टमेंट आहे, तर तुम्ही 3 वर्ष हे गृहित धरून चालू नका. मिनिमम म्युच्युअल फंड मध्ये इन्व्हेस्ट करताना इक्विटी म्युच्युअल फंड 100% इक्विटी म्युच्युअल फंड मध्ये करताना मिनिमम 5 वर्ष घ्या, मिनिमम 5 वर्षाचा पिरियड तरी त्याला द्या. थँक्यू व्हेरी मच. ईएलएसएस इक्विटी लिंक स्लिंग स्कीम एफडी प्रत्येक गोष्टीला एक लॉक इन पिरियड असतो. पहिल्यांदा आपल्याला रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट बरोबर तुम्ही लॉक इन इन्व्हेस्टमेंट देखील पहा की त्याचा लॉक इन पिरियड किती आहे, तुमचे आरओआय तुम्हाला कधी ते पैसे परत हवे आणि ते विथड्रॉएबल आहेत का, हे सगळ्या गोष्टी नीट लक्षात घेऊन मगच तुम्ही इन्व्हेस्टमेंट करा. आता मी पुढे बँकेकडे ऍज अ बँकर म्हणून एक हाच विषयाला पुढे घेऊन जात की जसं आता सगळ्यात मोठा भाग आहे की टीडीएस डिडक्शन एक्झाम केलेला आहे, सो टीजीएस बी याकडे कशा पद्धतीने पाहते आणि तुम्ही काय ऍडवाइस कराल ऍज अ इन्व्हेस्टर? म्हणजे लास्ट 1 इयर जर बघितलं आपण तर इंटरेस्ट रेट पण बँकांचे वाढलेले आहेत. म्हणजे असं नाही की आफ्टर डिमॉनिटायझेशन रेट्स म्हणजे बँकेकडे पैसे जास्त आले त्यामुळे रेट्स कमी झाले, पण आता परत ती आपलं ट्रेडिशनल बँकिंग ट्रेडिशनल एफडींकडे परत लोक वळलेली आहेत. वेगवेगळ्या इन्व्हेस्टमेंट इव्हॅल्युएट करताना आपल्याला अगदी छोट्या इन्व्हेस्टमेंट पासून ते मोठ्या इन्व्हेस्टमेंट पर्यंत, म्हणजे त्यामध्ये मग रिअल इस्टेट हा एक मोठा भाग येऊ शकतो, की आता आपण कुठे इन्व्हेस्ट केले पाहिजे. मग अशी जसं पाचेतकरांनी त्यांच्या प्रेझेंटेशन मध्ये दाखवलं, तुम्ही कॅश मध्ये म्हणजे वेगवेगळे मोड्स आहेत, कॅश आहे, लिक्विडिटी ज्याला आपण म्हणतो, तर गोल्ड आहे, मग त्यानंतर तुम्ही ईएलएसएस रिअल इस्टेट कडे याकडे पाहतो, तर गव्हर्नमेंटनी बऱ्याच स्कीम्स जशा आणल्या, जसं रेरा आणला, त्यानंतर जे चांगले प्लेयर्स आहेत मार्केटमध्ये जे रेरा रजिस्टर्ड आहे त्यांनी कंटिन्यू केलं, आणि जे बोगस स्कीम होत्या त्या सगळ्या बंद झाल्या. एका अर्थाने रिअल इस्टेटला आता सुगीचे दिवस आले. जसं मगाशी म्हटलं नोशनल रेंट हा प्रकार काढून टाकलाय, त्यामुळे तुम्ही सेकंड होम हा कन्सेप्ट पण डेव्हलप होतोय. सो डेव्हलपर एज अ बिल्डर डेव्हलपर त्यासाठी गव्हर्नमेंटनी बऱ्याच स्कीम्स लॉन्च केल्या, त्याबद्दल मी रिक्वेस्ट करायचं नाव आहे. जसे की हम जानते हैं कि इंसान की मूलभूत जरूरतें होती है खाना कपड़ा और मकान, और जो मकान है मकान में सबसे पहले हमने इसलिए इन्वेस्टमेंट करना है कि उसमें जैसे कि बाकी इन्वेस्टमेंट बताए
तो इसमें एक लॉकिंग पीरियड होता है, एक लिमिटेशंस होती है, बट मकान एक जो होता है लाइफ लॉन्ग इन्वेस्टमेंट होता है, जो मुझे तो काम आएगा मेरे फ्यूचर में, मेरे जो नेक्स्ट पीढ़ी दर पीढ़ी उनको भी काम आता है। और आज मकान लेना एक सरल बात नहीं है, और आज जैसे हम मुंबई में रहते हैं तो मुंबई में घर लेना पॉसिबल नहीं हो पा रहा है, तो इसको इस तरह से हम ले सकते हैं कि कहीं अदर सिटीज में हम इन्वेस्टमेंट करते हुए वहां पर उसमें से जो प्राइस मिलता है, जो इनकम होती है, और उस इनकम से हम अपना यहाँ पर जैसे मुंबई में अपना ये कर सकते हैं। और प्रधानमंत्री आवास योजना के जो अंतर्गत जो एक सहयोग मिलता है उसमें भी हम अपना लाभ ले सकते हैं, करीबन 2,65,000 जो हमें लाभ मिलता है प्रधानमंत्री आवास योजना में, उसमें भी। और बैंकिंग जो पहले इंटरेस्ट ऑफ रेट ऑफ इंटरेस्ट था वो 12% और 12.5% होता था, आज 8.35% से होते हुए अभी तीन वेगवेगळ्या तज्ञांकडून ऐकलं की कशामध्ये इन्वेस्ट करा। सो जर तुम्हाला असं वाटत असेल कुठल्याही प्रकारे कन्फ्युजन होत असेल तर त्याबद्दल मी थोडस त्याच्यावर पुटाऊन करतो, काय ऍडिशनल पॉइंट आपल्याला कन्सिडर करते। सगळ्यात पहिल्यांदा तुम्ही आपली पॅकेज साईज ठरवा की आपण किती इन्व्हेस्टमेंट वर्षाला करू इच्छितो। त्यानंतर दुसरं जे विजन आहे की तुमचं लॉक इन पिरियड आणि रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट, साधारण तुम्ही किती आरओआय पाहताय। प्रत्येक प्रोडक्ट आणि सर्व्हिसमध्ये वेगवेगळे आरओआय आहेत, जसं म्युच्युअल फंड वेगळे आरओआय देतात, एफडीज वेगळे रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट देतात, रिअल इस्टेट ओव्हर पिरियड ऑफ टाइम वेगळे आरओआय देतात। मार्केट सिच्युएशन लक्षात घ्या, म्हणजे जर आज थोडस जेव्हा तुम्ही ईएलएसएस मध्ये वगैरे गुंतवणूक करता तेव्हा मार्केट इव्हॅल्युएशन करा, आणि तुमच्या कॅपॅसिटीवर म्हणजे तुमचं कॅपेक्स किती आहे याच्यानुसार तुम्ही जर याच्यामध्ये वेगवेगळ्या तज्ञांकडनं जर माहिती घेतली की बाबा रिअल इस्टेटमध्ये आजच्या तारखेत कुठला बुमिंग पार्क आहे, ईएलएसएस मध्ये देखील कुठल्या स्कीम मध्ये आपण टाकलं पाहिजे, म्युच्युअल फंडाचे कुठले स्कीम्स आहेत, तर याच्याविषयी मी थोडस आणखी इलॅबरेट करायला रिक्वेस्ट करेन। जसं आता म्युच्युअल फंड मध्ये आपण एक लिक्विड फंड हा एक कन्सेप्ट ऐकला, म्हणजे तुम्ही बऱ्याच जणांनी ऐकलं असेल हल्ली लिक्विड फंड, म्हणजे आज जर मला हवेत तसे पैसे काढता आले पाहिजे त्याकरता लिक्विड फंड म्हणून एक इंट्रोड्यूस करण्यात आलंय, त्याबद्दल शेतकरी थोडे काय होतं। म्युच्युअल फंड जेव्हा आपण इन्व्हेस्ट करतो ना, किंवा नॉर्मल माणूस जेव्हा इन्व्हेस्ट करतो तेव्हा तो काय करतो, एक नॉर्मली कोणतीही वेबसाईट आहे, मनी कंट्रोल, कॅफे म्युच्युअल, खूप सारी वेबसाईट्स आहेत, त्याच्यावर जातो आणि तो डायरेक्ट सर्च करतो की सगळ्यात जास्त रिटर्न देणारा म्युच्युअल फंड, टॉप म्युच्युअल फंड ऑफ 2018। देर इज अ प्रॉब्लम, लक्षात घ्या की म्युच्युअल फंडमध्ये 16 प्रकार आहेत, 16 टाइप्स आहेत म्युच्युअल फंडमध्ये, आणि आपल्या सरांनी सांगितलं ते अगदी बरोबर आहे की तुमची वेळ किती आहे त्याच्याप्रमाणे म्युच्युअल फंड मध्ये इन्व्हेस्ट झालं पाहिजे, तुमची रिस्क कॅपॅसिटी किती आहे, रिस्क ऍटिट्यूड नाही, मी इथून उडी मारीन ही अनदर ऍटिट्यूड, पण तुम्ही उडी मारल्यानंतर पाय तुटतील ही तरी रिस्क कॅपॅसिटी। सो कॅपॅसिटीला धरून जर इन्व्हेस्टमेंट केली तर ते फायदा आहे। त्याच्यामध्ये लिक्विड फंड एक खूप फायद्याचा इन्स्ट्रुमेंट आहे, इट जस्ट लाईक अ सेव्हिंग अकाउंट, तुम्ही सेव्हिंग अकाउंट जसं वापरता जसं लिक्विड फंड वापरता येतं, पण त्याच्यामध्ये जवळपास 6-7% रिटर्न मिळतात, म्हणजे इट्स लाईक अ फिक्स डिपॉझिट, पण त्याच्यामध्ये तुम्ही कधीही कार्ड सुद्धा अवेलेबल करतात त्यावर, सो यू कॅन यूज इट लाईक अ डेबिट कार्ड, हार्डली 1/2 hour मध्ये तुमच्या अकाउंटवर पैसे येतील, आणि तुम्ही 1/2 hour मध्ये ते ट्रान्झॅक्शन करून तुमच्या अकाउंटवर जास्त पैसे कमवू शकता, इज अराउंड 6-7% रिटर्न यू कॅन अर्न ओव्हर लिक्विड फंड। इट इज अ टाइप ऑफ म्युच्युअल फंड, त्याच्यावर कोणतीही पेनल्टी नाही आहे, तुम्ही कितीही टाकू शकता। त्याचा फायदा असा आहे, समजा आता तुम्हाला एखादी कार घ्यायची किंवा बाईक घ्यायची आहे आणि समजा तुम्हाला 1 lakh rupees जमवायचे आहे, आता 1 lakh जमवताना समजा तुम्हाला बाईक घेताना समजा आता लग्नाचा खर्च आहे, तर लग्नासाठी समजा आता कपडे घ्यायचे आहेत, तर होतं काय, मी एफडी केल्यानंतर मला त्याच वेळेला ते पैसे लागतात आणि तेव्हा काढावे लागतात, नाही तर पेनल्टी लागेल। वेरएज ह्याच्यामध्ये काय होतं की समजा आज माझी 1 lakh एफडी आहे, सॉरी 1 lakh लिक्विड फंड मध्ये इन्व्हेस्टमेंट आहे, उद्या मला कपड्यासाठी 10,000-20,000 लागले तर मी काढू शकतो आणि बाकीच्या 80,000 तुमचं जे रिटर्न आहे ते चालू राहतं। तर दिस इज अ व्हेरी इम्पॉर्टंट पार्ट, लिक्विड फंडचा वापर सगळ्यांनी केला पाहिजे। मी तर म्हणेन करंट अकाउंटला जर तुम्ही लिक्विड फंड अटेंड केलं, तुम्ही आज व्यावसायिक आहात, तर तुम्ही लिक्विड फंड हे करंट अकाउंटला जर तुम्ही हे करून ठेवलं, म्हणजे टायअप करून ठेवलं, तर उद्या तुमचे करंट अकाउंटचे पैसे तुम्ही तिथे अर्धा तसं फिरवून, असे माझे बरेच व्यावसायिक मित्र आहेत जे 5-5, 3-3 lakh rupees ऑलमोस्ट दर दिवसाला 2-3 दिवसासाठी 4 दिवसासाठी ठेवतात आणि ते परत ते काढतात, त्याच्यावर एक्स्ट्रा इंटरेस्ट ते कमवतात। सो लिक्विड फंड इज अ व्हेरी युजफुल फॉर व्यवसायिक, म्हणजे जे आपण उद्योजक मित्र आहोत, खरंच चांगली गोष्ट आहे बाबा ही, ती आपण वापरू शकतो। थँक्यू व्हेरी मच। फक्त मोठ्यांना कर्ज मिळतं, लहान व्यवसायाला कर्ज मिळत नाही,
तर तसं अजिबात नाही आहे, आपल्याला ते प्रेझेंट करता येत नाही बरेचदा, आपला व्यवसाय एका पद्धतीने स्ट्रक्चर नसल्यामुळे, प्रोजेक्ट रिपोर्ट नसल्यामुळे. आज आपण ते डायरेक्टली बँकरकडच्या तोंडून ऐकूया की एक्झॅक्टली लोन देताना छोट्या व्यावसायिकांना जेव्हा आपण लोन देतो तेव्हा आपण कोणत्या गोष्टी प्रायमरी पाहतो जेणेकरून तुम्ही ते लोन डिस्बर्स करू शकता. सो जसं तुम्ही सांगितलं की पॅन मेन आहे, पहिला आपण सिबिल बघतो की त्या कस्टमरचा ट्रॅक रेकॉर्ड आधी कसा आहे, म्हणजे त्यांची रिकव्हर म्हणजे त्यांची म्हणजे ट्रॅक रेकॉर्ड, त्यांचा लोन रिपेमेंट ट्रॅक रेकॉर्ड पहिला सिबिलने आपण ट्रॅक करतो कसा आहे. नंतर त्यांचे लास्ट इयरचे, आता समजा बिझनेसमॅन असेल तर त्यांचे आय टी रिटर्न्स, आणि जर सॅलरी पर्सन असेल तर त्यांची सॅलरी स्लिप आणि फॉर्म 16 हे, यावरून त्यांची एलिजिबिलिटी बघतो आपण की ते त्यांची कॅपॅसिटी किती लोन ते अवेल करू शकतात, त्यानुसार आपण लोन त्यांना अवेल करतो. आणि तसंच जर कोलॅटरल सिक्युरिटी असेल तर त्यावरून त्यांची रिपेमेंट कॅपॅसिटीवरून आपण लोन त्यांना देतो. आपल्याला हेही लक्षात आलं की आपल्याला जर आज कुठल्याही प्रकारची लोन्स द्यायची असतील तर ऍज अ बँकर नुसतंच एफडी म्हणून बँकेकडे न बघता ते एक व्यवसायाला सपोर्ट सिस्टीम म्हणून जेव्हा बँक काम करते तेव्हा आपल्याला व्यवस्थित आपले इन्कम इंटरेस्ट रेट मध्ये, जसं आता रेपो रेट परवाचीच न्यूज होती रेपो रेट मध्ये रिड्यूस केला आहे, त्यामुळे आता बँकांचे रेट देखील पुढे कमी होतील टुवर्ड्स लोन्स. सो अशा केस मध्ये रिअल इस्टेट कडे आज बुमिंग फॅक्टर म्हणून बघितलं जात आहे. सो आय रिक्वेस्ट अगेन की कशा पद्धतीने पुढच्या 5 वर्षामध्ये ह्या रिअल इस्टेट मध्ये जर गुंतवणूक केली तर आपला पैसा द्विगुणित होऊ शकतो. आज तक जो रियल इस्टेट में 4 वर्ष से जो स्थिरता थी तो आज भी वो स्थिरता कायम है और अभी इसने हाइक होना शुरू हुआ है और रिसेंटली अभी अभी हाइक होना शुरू हुआ है. तो जो राइट टाइम जिसको एंट्री बोलते हैं तो आज की ये राइट टाइम एंट्री होगी यदि हम इसमें इन्वेस्टमेंट करते हैं. तो आज 5 साल के लिए तो नहीं कहूंगा, बट इसमें क्या है लॉन्ग टर्म हम यदि सोचते हैं इन्वेस्ट करने के लिए तो इसमें बेटर ऑप्शन है कि एक तो जो समय समय से प्रॉपर्टीज के रेट्स जो बढ़ते हैं वो तो अपनी जगह बढ़ते ही हैं और उसमें से अदर्स इनकम जैसे रेंटल इनकम भी हमारा एक पर्याय बनता है कि हम रेंटल इनकम हमें समय समय पे मिलते रहता है. तो आज की तारीख में सबसे बेहतरीन जैसे 4 साल से हम पिछले 2007 में देखें तो जो रियल इस्टेट था बहुत हाई था और 2007 से लेके 12-13 तक उसका पीरियड चला और 2007 के पहले भी देखें तो 2004 तक जो रियल इस्टेट था उसमें बहुत हाइक था. 2004 के बाद उसमें रिसेशन हुआ तो धीरे धीरे 8 तक उसको उठने में समय लगा था, 8 से लेकर 12 अभी आज 4 साल से. इसमें क्या होता है एक्चुअली इन्वेस्टर जैसे इन्वेस्टर एंट्री करता है और प्रॉपर्टी खरीदना शुरू करता है तो प्रॉपर्टी के रेट हाइक होते जाते हैं और प्रॉपर्टी के रेट हाइक इस तरह से होते हैं. आज सुबह मेरे पास 10 रुपए में चीज थी, मेरी चीज 11 रुपए सामने चली जाती है, 11 से 12 रुपए क्योंकि उसे चांस होता है कि मुझे और आगे हाइक मिलेगा. बट क्या होता है कि उसकी ओरिजिनल प्राइस जो होती है 12 रुपए है बट उससे वो आगे जाती है वो 13 रुपए 14 रुपए 15 रुपए. जब वो चीज पांचवी बार मेरे पास वापस जो मैंने आज दी थी 10 रुपए में वो मेरे पास वापस 15 रुपए में आती है तो मैं समझ जाता हूँ कि ये चीज की वैल्यू खत्म हो गई है और उसमें स्थिरता आ जाती है. स्थिरता धीरे धीरे जो आज उसकी कीमत 10 रुपए है बट 15 रुपए में मार्केट में जा रही है उसको जब उसका रियल रेट 15 रुपए आएगा फिर उससे उसका रेट उठना शुरू होता है. तो आप रियल इस्टेट में कभी भी देखेंगे तो उसमें एक बूम आने के बाद एकदम से स्टॉप हो जाता है. अभी बॉम्बे दिल्ली सब जगह देखें तो यानी रेट घसरना शुरू होते हैं. एक्चुअली पूना में वो पोजिशन नहीं आई है, वहां पर स्ट्रेंथ जो थी तो रेट कम नहीं हुए बट जो इन्वेंट्री है इन्वेंट्री बहुत होने से स्टॉप हो गया है बट अभी वापस उस इन्वेंट्री को चालू हुआ है जो जैसे कहें कि अभी इन्वेस्टर फिर से इसमें आना शुरू हुआ है. तो ये जो है करेक्ट टाइम है एंट्री करने के लिए इन्वेस्टमेंट करने के लिए. इसमें क्या है छोटी छोटी भी हम इन्वेस्टमेंट कर सकते हैं, ऐसा नहीं है कि मुझे 1-2 करोड़ रुपए कहीं दो लोगों ने मिलकर भी अपना घर लेना है उसको रेंट पे चला दिया तो इसमें पार्टली इन्वेस्टमेंट कर सकते हैं. क्या अदर्स डेवलपर्स अभी जैसे बहुत सारी स्कीम आती है कि आप फिलहाल आज की तारीख में इन्वेस्टमेंट करें 5 साल के बाद मिनिमम आपको रेट ऑफ इंटरेस्ट जो बैंक रेट रहता है उतना मिलेगा अदरवाइज जो रेट में मार्केट है लैंड का मार्केट है उस मार्केट से आपको रिटर्न ले सकते हैं. दोनों ऑप्शन में आप ले सकते हैं. तो इसमें
सबसे बड़ी बात है कि नुकसान होने की कहीं भी चांसेस नहीं है, जीरो चांसेस है। आज जैसे 10 रुपए की चीज खरीदी है तो 8 रुपए 7 रुपए 9 रुपए नहीं होगा, बट उसमें 11 रुपए होने की चांस है, 12 रुपए होने की चांस है। तो इसमें एक जो रिस्क फैक्टर सबसे ज्यादा जो कम है तो ये रिस्क में है, तो इसीलिए हमने इन्वेस्टमेंट इसी में करना चाहिए। धन्यवाद। आपल्याला बऱ्यापैकी गोष्टी क्लिअर झाल्या असाव्यात, पण तरी जर तुमच्या मनातले एखादे काही प्रश्न आहेत जे अनुत्तर झाले, तर मी रिक्वेस्ट करेन ऑडियन्सला त्यांच्याकडनं जर काही प्रश्न असतील जे तुम्हाला वाटतात की हे पुट अप करावेत तर आपण त्यांना विचारू शकतो। आयदर या गोष्टीचा दोन अर्थ असतात, एक तर सगळं कळलंय किंवा अजिबातच काही कळलं नाही। आय एम प्रिज्युमिंग दॅट की आपल्याला सगळं कळलेलं आहे। डेफिनेटली एकच फक्त डिस्क्लेमर शेवटी सांगेन या सगळ्या राऊंडच्या एंडला, की प्रत्येक ठिकाणी एक डिस्क्लेमर क्लॉज असो की दिस इज सब्जेक्ट टू मार्केट रिस्क, प्लीज रीड द ऑफर डॉक्युमेंट केअरफुली बिफोर इन्व्हेस्टिंग। सेम इज एप्लिकेबल टू बँक एफडीज, इट इज सब्जेक्ट टू मार्केट कंडिशन्स। सेम इज एप्लिकेबल टू रिअल इस्टेट। कोणताही एक गुंतवणूकदार म्हणून, एक थर्ड पार्टी म्हणून मी तुम्हाला असा सल्ला देईन की जेव्हा तुम्ही एक तर पहिली गोष्ट चांगला सल्लागार निवडा, स्वतः खूप अभ्यास करून त्याच्यावर वेळ घेऊन त्याच्यावर थोडासा अभ्यास करा की खरंच मार्केट त्या पद्धतीने मूव्ह होत आहे का। रेग्युलरली जर आपण वृत्तपत्र इकॉनॉमिक टाइम्स जर थोडं फॉलो केलं तर आपल्याला लक्षात येईल की काय पद्धतीने मार्केट मूव्ह होत आहे आणि तुम्ही तुमचं अँटिसिपेशन करू शकाल। सो इन्व्हेस्टमेंट चांगले आहेत, रेव्हेन्यू चांगले आहेत, इंडस्ट्री इज ग्रोईंग, आता $8 trillion पर्यंत आपली इंडस्ट्री जाणार आहे, GDP रेट चांगला गव्हर्नमेंटनी प्रदर्शित केलेला आहे। सो आय थिंक देर आर एन नंबर ऑफ ऑपॉर्च्युनिटीज दॅट आर देअर इन इंडिया, ऍज अ इंडियन वी शुड सेलिब्रेट दॅट। आणि मी तुम्हाला सगळ्यांना एक अर्थजिंद्या अशा कार्यक्रमासाठी आज तुम्ही इथे आलात आणि मी पॅनल डिस्कशनसाठी सपोर्ट केला त्याबद्दल मनापासून आभारी आहे। थँक्यू टू ऑल पॅनलिस्ट अँड थँक्यू ऑफिसर।